सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार। मी आपला धनय सर अक्कलकोट सर्व विद्यार्थी मित्रांना मनापासून स्वागत करतोय। विद्यार्थी मित्रांनो, आपण महाराष्ट्राची सेट परीक्षा खूप उत्साहाने तयारीत आहात। मला माहित आहे वेळ कमी असल्यामुळे तुमच्या मनात अनेक नेगेटिव विचार येतच असतो। जसं जसं पेपर जवळ येईल तसं तसं मनात गोंधळ निर्माण होतो। गोंधळ निर्माण व्हायला पाहिजे, टेन्शन यायला पाहिजे, थोडं प्रेशर तुमच्या माइंडमध्ये यायला पाहिजे, तरच तुम्ही योग्य दिशेने आहात असं मला वाटतोय। तुम्हाला जर पेपरची टेन्शन येत नसेल तर मग काय नाही, तुम्ही त्या पेपरचा अभ्यास केला नाही असं मला वाटतो। तुम्हाला जर टेन्शन येत असतील तर 100% यू आर गोइंग टू पास द कमिंग महाराष्ट्र सेट एक्झाम। आलिया आलिया भोगासी असावे सादर, आलिया भोगासी असावे सादर। विद्यार्थी मित्रांनो, हे प्रसंग आपल्यावर आलेले आहे, या प्रसंगाला तोंड आपण द्यायलाच पाहिजे, या प्रसंगाला आपण फेस करायलाच पाहिजे, या प्रसंगावरती आपल्याला मात करायलाच पाहिजे। म्हणून म्हणतात की आपण येणाऱ्या प्रसंगाला प्रसंगा सोडून न पळता त्या प्रसंगाला झडत राहा, त्या प्रसंगाशी फाईट करत राहा। आणि या भोगासी असावे सादर। तर विद्यार्थी मित्रांनो, चला ह्या येणाऱ्या सेट परीक्षेसाठी आपण तोंड देऊ आणि 100% रिझल्ट काढू। तर आता ऑनलाईन टीचिंग मेथड मधला जो 3 अतिशय महत्वाचा पॉइंट्स आहे ते पॉइंट्स मी तुम्हाला सांगणार आहे। त्याच्यामधला पहिला पॉइंट्स आहे स्वयं। लक्षात घ्या, स्वयं म्हणजे काय? या घटकावरती तुम्हाला 2 मार्क येणार, 1 प्रश्न विचारणारच। स्वयं म्हणजे काय? स्वयंची स्थापन कोणी केले? स्वयंमुळे काय फायदा होतो? स्वयंचा जो फंक्शन आहे, कार्य आहे, काय आहे हे आपण बघूया। आता नेमकं स्वयं जो कन्सेप्ट आहे हा ऑनलाईन टीचिंग मेथडमध्ये हा 3 कन्सेप्ट आहे, स्वयं, स्वयंप्रभा आणि मूक। तर स्वयं म्हणजे काय? हा जो वर्ड आहे ना स्वयं, हे वेगवेगळे शब्द एकत्रित करून एक ॲक्रॉनिम, इंग्लिश मधला ॲक्रॉनिम तयार झालेला आहे स्वयं। ऍक्च्युअली या SWAYAM स्वयं, मग संस्कृत मधला या शब्दांचा अर्थ काय होतो? सेल्फ। सेल्फ म्हणजे स्वतः, स्वतः शिकणे, सेल्फ लर्निंग। हा महाराष्ट्रातील सेट एक्झाम मध्ये प्रश्न विचारले होते स्वयं म्हणजे काय म्हणून, साधा प्रश्न विचारला होता। स्वयं म्हणजे सेल्फ लर्निंग, विद्यार्थी स्वतःहून अभ्यास केला पाहिजे, विद्यार्थी स्वतःहून अभ्यास करण्यासाठी मदत करणारी हा एक कोर्स आहे स्वयं। सेल्फ लर्निंग म्हणतात, लक्षात घ्या, सेल्फ लर्निंग, स्वयं, स्वयं अध्ययन। तर नेमका हा स्वयंचा एकदा कर्नाटकच्या सेट एक्झाम मध्ये फुल फॉर्म विचारले होते। स्वयं म्हणजे काय? एस म्हणजे स्टडी, अभ्यास, वेब म्हणजे वेबसाईट्स, ए बघा ऑफ स्टडी वेब्स ऑफ ऍक्टिव्ह लर्निंग फॉर यंग अस्पायरिंग माइंड्स। स्टडी वेब्स ऑफ ऍक्टिव्ह लर्निंग फॉर यंग अस्पायरिंग माइंड्स। आता तुम्ही सगळे यंग आहात, अस्पायरिंग, पुढे नवीन शिकण्याची तुमच्या मनामध्ये, तुमच्या बुद्धीमध्ये एक विचार असतो काय? यू आर द ऍक्टिव्ह लर्नर, ऍक्टिव्ह लर्नर। हे बघा, सगळं शब्द मिळून हा शब्द तयार झालेला आहे, स्टडी वेब्स ऑफ ऍक्टिव्ह लर्निंग फॉर यंग अस्पायरिंग माइंड्स। हे पूर्णपणे लक्षात ठेवा काय आहे हे। मला ना हे प्रश्न फसवले, मला मी चूक केलो होतो पेपरमध्ये। कसं चूक केलो होतो? स्वयंचं फुल फॉर्म काय आहे मग हे मी काय म्हटलं होतं? एस म्हणजे स्टडी, वेब म्हणजे वेब, ए म्हणजे ऍक्टिव्ह, ए म्हणजे ऍक्टिव्ह, एलच नाही, तर एल नाही म्हणून हे ऑप्शन मी चुकीचं आहे असं मी ठरवलं होतं पेपरमध्ये। लक्षात आलं? हे प्रश्न देऊन खाली 4 पर्याय दिला होता, त्या 4 पर्यायामध्ये ऍक्च्युअली कोणता पर्याय बरोबर आहे, ह्याचा फुल फॉर्म काय आहे, तर मी काय ठरवतो? लर्निंग, एल इथं नाही म्हणून हे ऑप्शन चुकीचं असं वाटलं होतं, परंतु तसं नाही। स्वयं म्हणजे स्टडी वेब्स ऑफ ऍक्टिव्ह लर्निंग फॉर यंग अस्पायरिंग माइंड्स। विद्यार्थी स्वतःहून शिकण्यासाठी त्यांना मदत करणारी जी वेबसाईट आहे त्या वेबसाईट म्हणजे स्वयं। मग या स्वयंमध्ये आपण काय करतो? सेल्फ लर्निंग, विद्यार्थी स्वतः कोणत्याही कोर्सेस, अनेक वेगवेगळे कोर्सेस भारत सरकारने सुरू केलेले आहेत, म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांना कॉलेजला,
शाळेला महाविद्यालयाला विद्यापीठाला जाऊन ते कोर्स करता येणार नाही वेळेच्या अभावाने. अनेक समस्या विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये घडत असतो, म्हणून विद्यार्थी पर्टिक्युलरली कॉलेजला जाऊन ॲडमिशन करून क्लासरूममध्ये बसून अभ्यास करून पेपर देऊन घरी यायला जमत नाही. अशा विद्यार्थ्यांना घरी बसून तुम्ही कोणत्याही प्रकारची कोर्सेस करू शकता. आता तुमचा विषय कोणता आहे, इंग्लिश आहे, मग इंग्लिश तुम्ही एम ए करू शकता. मग तुम्ही 12वीचा विद्यार्थी असेल, तुम्ही घरी बसून 12वीचे विषय तुम्ही काढू शकता. तुम्ही इंजिनिअरिंग स्टुडंट आहे, तुम्हाला कॉलेजला न जाता इंजिनिअरिंगचे कोर्स तुम्ही करू शकता. प्रोफेशनल कोर्सेस आपण म्हणतो, स्किल्स कोर्सेस आपण म्हणतो. तुम्ही फॅशन डिझायनर आहे, करा. योगाचे कोर्सेस करायचे आहे, ऑनलाईन वर्क करा. तुम्हाला काय शिकायचं आहे हे सगळं शिकण्यासाठी या स्वयंने तुम्हाला एक प्लॅटफॉर्म दिलेले आहे, कोर्सेस अवेलेबल करून दिलेले आहे. विद्यार्थ्यांनी घरी बसून तो विषय घरी बसून अभ्यास करून ऑनलाईन पेपर देऊन पास होऊन मग सर्टिफिकेट घ्यायचं. हे पूर्णपणे स्वयंचा जो ॲडमिशन प्रोसेस आहे ना, हे फ्री आहे. फ्री म्हणजे कॉलेजला, आता समजा तुम्ही एखाद्या तुम्ही एम ए करणार आहात, मग एम ए करत असेल तर कॉलेजला 10,000 फी भरावं लागेल. मग इथं फी नाही, फुकट एम ए करू शकता. हा, फक्त तुम्ही पास झाल्यानंतर एम एचा जो सर्टिफिकेट पाहिजे त्या सर्टिफिकेटसाठी थोडा फी असतो, तेवढं पैसे त्यांना द्यायचं आणि तो सर्टिफिकेट तुम्ही मागू शकता. ऑल कोर्सेस आर फ्री ऑफ कॉस्ट, ह्याच्यामध्ये पैसे त्यांनी घेत नाही, लक्षात घ्या. स्वयंचा आणि या स्वयंवरती आतापर्यंत कसे कसे प्रश्न विचारले होते हे सगळं प्रश्न एकत्रित करून इथं मी बोर्डवर पॉईंट्स लिहिले आहेत. ह्याच्यावरून तुम्हाला 100% प्रश्न येतोच. स्वयंचा फुल फॉर्म विचारतात, स्टडी वेब्स फॉर ऍक्टिव्ह ऑफ स्टडी वेब्स ऑफ ऍक्टिव्ह लर्निंग फॉर यंग अस्पायरिंग माइंड्स. मग याच्यामध्ये सेल्फ लर्निंग ऑनलाईन कोर्सेस असतात, स्वतः विद्यार्थी एखाद्या कोर्सवर ऍडमिशन करून तो विषय शिकतात. या कोर्सचा म्हणजे स्वयंचा जो एक फॅसिलिटी आहे, एक प्रोग्राम आहे, ह्यांनी कोणी सुरू केला, भारत सरकार. भारत सरकारचा शिक्षण खाता जो आहे, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन, त्याला पूर्वी MHRD असे म्हणत होते. MH म्हणजे मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. कृपया ह्याचा फुल फॉर्म लक्षात घ्या, पेपरामध्ये तुम्हाला ह्याचे फुल फॉर्म विचारतात, मिनिस्टर ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. आता ह्याचं नाव बदललेलं आहे, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन म्हणतात. ह्या स्वयंचा जो फॅसिलिटी आहे, ह्याचं लॉन्चिंग कधी झालं माहिती आहे का? 9 जुलै 2017 भारताच्या त्यावेळी जो प्रेसिडेंट होता प्रणव मुखर्जी सरांच्या हस्ते स्वयंचा काय केलेलं आहे, त्यांनी लॉन्च केलेलं आहे. लॉन्च प्रणव मुखर्जी ह्यांच्या गावाला मी गेलो होतो, सेट परीक्षा जेव्हा मी देत होतो ना पश्चिम बंगालची सेट, त्यामुळे ह्यांच्या गावाला सुद्धा जाऊन आलो. प्रणव मुखर्जी माल्टा म्हणून त्यांचं गाव आहे, माल्टा. कुठं कुठं जाऊन आलो ह्यांच्या गावाला, कोण प्रेसिडेंट प्रणव मुखर्जी साहेब. मग ह्यांच्या हस्ते हे प्रश्न विचारले होते, कोणत्या वर्षी स्वयंचा लॉन्चिंग झालेलं आहे, कोणत्या वर्षी त्याचा सुरुवात केलेलं आहे, 2017 9 जुलै, हे पूर्ण लक्षात घ्या. मग कोण कोण मिळून ह्याचा म्हणजे जो हे काय म्हणतो हा कन्सेप्ट, कोणी कोणी मिळून हे प्रोग्राम सुरू केलेलं आहे, दोघं मिळून. मेन एक आहे MHRD मिनिस्टर ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, आणि दुसरा आहे AICTE. ह्याचा लॉन्ग फॉर्म बघा, ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन, ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन यांनी आणि ह्यांनी दोघांनी मिळून मायक्रोसॉफ्टच्या सपोर्ट घेऊन, म्हणजे हे तर टेक्नॉलॉजीमध्ये थोडं हुशार माणूस आहे ना, ह्यांचा सपोर्ट घेऊन ह्या दोन्ही ऑर्गनायझेशनने स्वयंचा सुरू केलेलं स्वयंबद्दल. मग पुन्हा हा एक प्रश्न होता, उत्तराखंडमध्ये काय स्वयंचा स्लोगन काय आहे, मोटो त्याचा ध्येय काय आहे, बेटी पढाओ बेटी बचाओ असं जे स्लोगन आहे, ह्याच्यातील स्लोगन काय माहिती का, शिक्षित भारत उन्नत भारत. आपला जो प्रधानमंत्री साहेब आहे मोदी साहेब, हे बापरे खूप हुशार आहेत, हार्ड वर्कर आहेत, भर सतत काम करतात, एकदम त्यांनी म्हणजे शिक्षित भारत उन्नत भारत लक्षात ठेवा. हा प्रश्न विचारलेले होते,
शिक्षित भारत उन्नत भारत हा कोणत्या प्रोग्रामची स्लोगन आहे, मोटो आहे, ध्येयवाक्य आहे स्वयंची? मग पुन्हा हाही प्रश्न विचारला होता, कुठं 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 छत्तीसगडसाठी एक्झाम दे काय म्हणून, स्वयंचा तीन प्रिन्सिपल कोणते आहे, तत्व आपण म्हणतो, लक्षात घ्या हे प्रश्न छत्तीसगड सेट एक्झाम मध्ये आणि नेट एक्झाम दा दोनदा हा प्रश्न विचारले होते नेट परीक्षा काय म्हणून, स्वयं जो प्रोग्राम आहे या प्रोग्रामचं तीन तत्व कोणते आहे, तीन तत्व प्रिन्सिपल आपण म्हणतो। पहिला आहे ऍक्सेस, ऍक्सेस म्हणजे प्रवेश, प्रत्येक विद्यार्थ्यांना ह्याच्यामध्ये प्रवेश घेण्यासाठी त्यांना अवेलेबल करून देणे। जो श्रीमंत मुलगा आहे किंवा तो गरीब मुलगा आहे, तो आदिवासी मुलगा आहे, तो खूप लांब राहतो, त्याचा कुठलाही कलर असू द्या, कुठलाही भाषा असू द्या, कुठलाही प्रांत असू द्या, प्रत्येक विद्यार्थ्यांना ह्याच्यामध्ये सहभाग करून घेण्यासाठी हे फॅसिलिटी त्यांनी दिलेले आहे। ऍक्सेस, प्रत्येकांना त्याचा सौलभ्य वापर करून घेण्यासाठी त्याचा फायदा होतो। ऍक्सेस म्हणजे प्रवेश, प्रत्येकांना प्रवेश देणे, ऍक्सेस। दुसरं आहे इक्विटी, प्रत्येक विद्यार्थ्यांना न्यायबद्धता असतो ह्याच्यामध्ये, प्रत्येकांना जस्टिस देतात, प्रत्येकांना न्याय असतो। हा हा कन्नड मीडियमचा मुलगा आहे, हे मराठी मीडियमचा मुलगा आहे, तेलुगू आहे, हे हिंदी आहे, नो, कुठलाही मीडियमचा मुलगा असला तरी त्यांना न्याय द्या। किंवा हा एसटी कॅटेगरीचा मुलगा आहे, हे जनरल मुलगा आहे, ह्यांना फॅसिलिटी द्या, ह्यांना फॅसिलिटी नको, नाही, प्रत्येकांना न्याय आणि नीती जस्टिसच्या आधारे हे कोर्सेस अवेलेबल असतात। ऍक्सेस, इक्विटी आणि हे क्वालिटी, ह्याच्यामध्ये गुणवत्ता असतो। हे सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर तुमच्यामध्ये गुणवत्ता आहे, तुम्ही गुणवत्तापूर्वक क्वालिटी एज्युकेशन घेतलेलं आहे असे वाटतात। हे तिन्हींचं नाव लक्षात घ्या, ऍक्सेस, इक्विटी आणि क्वालिटी। चला आता हे कोर्सेस कोणासाठी उपलब्ध आहे? सर आमचं मुलगी आहे शांतलक्ष्मी, ते बालवाडी जाणार आहे, पहिलीला जाणार आहे, मग स्वयंचा कोर्स करू शकतो आहे का? घंटा नाही। लहान मुलांना हा नाही, जे विद्यार्थी, कारण आठवी पर्यंत सर्व विद्यार्थ्यांना पासच करायचं आहे शाळामध्ये। शाळा पेपर लिहू दे न लिहू दे पास, चला रे चला पुढे 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 चला, आठवी पर्यंत नापास करायचं नाही असं सरकारची धोरण आहे। ओके, चांगलं आहे, एकदम बेस्ट, आमच्या वेळी नव्हतं, आठवी परत पास। मग जो नववीचा विद्यार्थी आहे, जर त्यांना शाळेला जाता आलं नाही तर तो नववीचा जो अभ्यासक्रम आहे त्यांनी स्वयंच्या माध्यमातून करू शकतो। किंवा दहावीचा जो विद्यार्थी आहे, त्यांना दहावीचा बोर्ड पेपर द्यायचा नाही, त्याला जर जमत नसेल, तो शाळा सोडून गेला असेल, तर त्यांनी दहावीचा पेपर देऊ शकता। स्वयंचा स्वयं माध्यमाने तो दहावी करू शकतो, अकरावी बारावी करू शकतात, बी ए करू शकतात, बीकॉम करू शकतात, बी एस सी करू शकतात, इंजिनिअरिंगचे कोर्स करू शकतात, स्किल डेव्हलपमेंटचे कोर्स करू शकतात, अनेक वेगवेगळ्याचे कोर्सेस आहेत, ते कोर्सेस म्हणजे डिग्री आहेत, ते डिग्री त्यांनी स्वयंमार्फत करू शकतात। हे प्रश्न विचारले होते मग आंध्राच्या सेट एक्झाम मध्ये, कोणत्या विद्यार्थ्यासाठी स्वयंचा उपयोग होतो? नववी वर्गातील विद्यार्थ्यापासून पी जी स्टुडंट्स पर्यंत, पी जी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट, म्हणजे बी ए झाल्यानंतर दोन वर्षांचा पी जी असतो, एम ए, एम एस सी, एम कॉम, एम एड, एम पी एड, जो पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स आहे, पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट्सना आणि नववी ते पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट्सना स्वयंमध्ये ऍडमिशन करून घेऊन सर्टिफिकेट घेऊ शकतात। पुन्हा हा सुद्धा प्रश्न विचारला होते, व्हॉट इज द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ दिस स्वयं, ह्याचा उद्देश काय आहे, मेन उद्देश काय आहे? दोन तीन उद्देश आहे, त्याचे तर अतिशय महत्वाचा उद्देश, टू टेक बेस्ट टीचिंग लर्निंग रिसोर्स टू ऑल, अध्यापन आणि अध्ययन प्रक्रिया जे सगळ्यात जबरदस्त आणि टॉप लेवलचं आहे, टॉप लेवलचे अध्यापन, टॉप लेवलचे अध्ययन सामग्री प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवणे। आपण कोण म्हणतो, सर नवोदय शाळामध्ये लय चांगला शिकवतात, सर तिथं आहे ना ते आय आय टी मधले प्रोफेसर लोक खूप हुशार असतात म्हणून ते लय भारी शिकवतात। मला काय म्हणतात, आय आय टी केलं नाही, आय टी आय केलं बघा, आय टी आय ढसलेले मुलं आय टी आय करत असतात, गरीब मुलं आय टी आय करत असतो, आम्ही करणार गरीब आय टी आय, परंतु आय आय टी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी जे लय हुशार लय शाणा असलेले
एक पानी जो मुलगा ब्रिलियंट स्टूडेंट, मग ब्रिलियंट स्टूडेंट्स ना ब्रिलियंट स्टडी मटेरियल असतात, ब्रिलियंट शिक्षक शिकवत असतात, मग त्या शिक्षक जे शिकवतात त्यांचा जो अध्यापनाची कौशल्य आहे, त्यांचा जो अध्यापनाची सामग्री आहे, ते सगळं सामग्री सगळं स्टडी मटेरियल आमच्यापर्यंत म्हणजे सर्वसामान्य विद्यार्थीपर्यंत मिळावे हे या स्वयंचे उद्देश आहे. आता तुम्ही दिल्ली युनिव्हर्सिटीला जाऊन स्टडी करू शकताय का? नाही. मग दिल्लीतील एक प्रोफेसर सरांनी तुम्हाला शिकवतात. तुम्हाला कलकत्ताला जाऊन शिकायचं होत नसेल तर कलकत्तामधील एखादा टॉप लेवल प्रोफेसर लोक तुम्हाला शिकवतात. IIT बॉम्बे मधला प्रोफेसर तिथं ऍडमिशन होत नसेल तर तिथला प्रोफेसर तुम्हाला शिकवतात. म्हणजे हाय क्वालिटी प्रोफेसर लोक तुम्हाला शिकवतात. तुम्ही पण हाय क्वालिटी व्हा म्हणून हे लक्षात घ्या. टू टेक बेस्ट टीचिंग लर्निंग रिसोर्स टू ऑल हे उद्देश आहे त्याचा. लक्षात आलं? हे पूर्णपणे लक्षात ठेवलंच पाहिजे. आणि हे फ्री ऑफ कॉस्ट आहे. स्वयंचं सर्टिफिकेट फ्री आहे, ह्याला पैसे द्यायची गरज नाही. फक्त सर्टिफिकेट पाहिजे असेल तर सर्टिफिकेट प्रिंट होण्यासाठी जे काय 10, 20, 30, 40 रुपये 50 रुपये लागतात, 100, 200 रुपये तेवढं फी द्यायचं, त्यांनी तुम्हाला ते सर्टिफिकेट पाठवतात. नको सर आम्हाला सर्टिफिकेटच नको म्हटलं तर सॉफ्ट कॉपी तुम्हाला पाठवतात तुमच्या मोबाईलमध्ये, तेच बघत बघणे. आता नेट परीक्षा पास झाल्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट द्यायला लागेल. इवन आपलं पुणे विद्यापीठाने सुद्धा ऑनलाईन सर्टिफिकेट देत आहे सेट पासड म्हणून. चला आता हा एक महत्वाचा प्रश्न आहे. स्वयंमध्ये एकूण किती विभाग आहे? तर चार क्वाड्रंट आहे. क्वाड्रंट ह्याचा अर्थ काय? स्वयंमधला चार विभाग कोणकोणते हे प्रश्न विचारलेले होते कुठं? कर्नाटक सेट एक्झाम मध्ये. कोणकोणते आहेत बघा, 1, 2, 3, 4 चारीचं नाव लक्षात घ्यावं. स्वयंचा चार क्वाड्रंट कोणतं? पहिलं व्हिडिओ लेक्चर. जे विद्यार्थी जे विषयासाठी ऍडमिशन घेतलेले असतात, तुम्हाला BA करायचं आहे, मग BA करत असताना तुमचा विषय कोणता आहे? तुमचा विषय हिंदी आहे, मग हिंदी प्रोफेसर लोकांनी जे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून तुम्हाला शिकवतात. व्हिडिओज आहे, सगळं व्हिडिओ लेक्चरर असतात आणि म्हणजे व्हिडिओ रेकॉर्डिंग केलेले लेक्चर तुम्हाला देतात विद्यार्थ्यांना. तुम्ही घरी बसून कुठेही बसून तुम्ही बघू शकता. त्यानंतर रीडिंग मटेरियल, स्टडी मटेरियल आपण म्हणतो. आता मुक्त विद्यापीठाला तुम्ही ऍडमिशन घेतल्यानंतर त्यांनी पुस्तक वगैरे पाठवतात का? नाही तुम्हाला. हां पाठवलं सर, तसं पाठवलं तसंच ठेवलं वगैरे. रीडिंग मटेरियल डाउनलोड करू शकताय तुम्ही आणि त्याचा प्रिंटआउट काढू शकताय आणि तुम्ही रीडिंग करू शकता. अजून कोणतं? सेल्फ असेसमेंट, किती अभ्यास झालेत हे स्वतः तुम्ही टेस्ट करू शकताय. सेल्फ टेस्ट म्हणतात त्याला, क्विजेस मध्ये भाग घेऊन. आणि त्यानंतर चौथा आहे ऑनलाईन डिस्कशन. तुम्हाला जे कन्सेप्ट कळालं नाही त्याच्यासाठी ते प्रोफेसर लोक एका टायमिंगला लाईव्ह येतात, तुम्ही पण लाईव्ह व्हा, मग तिथं डिस्कशन करून मग तुम्ही तुमच्या घरी बसा, त्यांनी त्यांच्या घरी बसतात. ऑनलाईन डिस्कशन, तुम्ही जे विषय शिकणार आहात त्या विषयासंबंधित म्हणा लागलो. आता तुम्हाला हॉटेल मॅनेजमेंटची कोर्स करायचा आहे, स्वयंमध्ये करा, कुठेही कॉलेजमध्ये न जाता तुम्ही ऑनलाईन करू शकता. हे चारच नाव लक्षात ठेवा. पहिला आहे व्हिडिओ लेक्चर, दुसरा रीडिंग मटेरियल, तिसरा आहे सेल्फ असेसमेंट स्वतः परीक्षा घेणे, त्यानंतर ऑनलाईन डिस्कशन. अजून एक आहे अतिशय इम्पॉर्टंट, स्वयंमध्ये एकूण किती नॅशनल कोऑर्डिनेटर सेंटर आहे. म्हणजे हा जो स्वयं आहे ना, स्वयंचं मेन सेंटर हरियाणा राज्यातील गुरगाव मध्ये त्याचं मेन सेंटर आहे. मग तिथून सगळं भारतात एकूण 9 सेंटर आहे, त्या सेंटरने ऑनलाईनची म्हणजे स्वयंची कोर्सेस चालवतात. एकाच व्यक्तीने हे स्वयंची कोर्सेस चालवत नाही, वेगवेगळ्या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे त्याला डिपार्टमेंट केले, ह्याने तुम्ही हे करा, तुम्ही हे करा. आता बघा, उदाहरणार्थ तुमच्या कॉलेजमध्ये वेगळं डिपार्टमेंट असतो की तुम्ही जर सांस्कृतिक विभागात कार्यक्रम घ्यायचे असेल तर एक सांस्कृतिक डिपार्टमेंट ते सगळं सांस्कृतिक डिपार्टमेंट कामात त्यांच्याकडे. आता आमच्या शाळेत सर्व विद्यार्थ्यांना पास करून म्हणजे पास म्हणजे बसेस पास जे मुलींना पास काढून द्यायचे ते माझ्याकडे होते अगोदर. ते आम्ही सगळं पास वगैरे मुलींना विद्यार्थ्यांना फ्रीमध्ये देत होतो, शासनाकडून होते म्हणून आम्ही फ्री डिपार्टमेंट. मग ह्यांच्याकडे काय? ह्यांच्याकडे एक्झाम डिपार्टमेंट हे परीक्षा घेण्याचे, ह्यांच्याकडे काय स्पोर्ट्स डिपार्टमेंट, ह्यांच्याकडे काय क्लिनिनेस डिपार्टमेंट. प्रत्येकाने एक एक डिपार्टमेंट असतो. तसं
स्वयं यांनी वेगवेगळ्या कोर्सेससाठी वेगवेगळे डिपार्टमेंट केलेले आहेत. 9 कोऑर्डिनेशन सेंटर 9 आहे हे पण प्रश्न विचारलेले होते. 9 नॅशनल कोऑर्डिनेटर कोणकोणते तमिळनाडूमध्ये विचारलेले प्रश्न आहे. नॅशनल कोऑर्डिनेटर कोणता पहिला आहे ए आय सी टी ह्याचा लॉन्ग फॉर्म लक्षात घ्या. ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन यांनी कोणत्यासाठी कोणत्या कोर्सेस हे चालवतात इंटरनॅशनल कोर्सेस जे आंतरराष्ट्रीय कोर्सेस आहे आंतरराष्ट्रीय कोर्सेस चालवण्याची काम ए आय सी टी ने करत असतात. दुसरं कोण आहे एन पी टी ई एल ह्याचा लॉन्ग फॉर्म लक्षात घ्या. हे प्रश्न विचारलेले होते आणि दरवेळी विचारतात. इवन आपल्या महाराष्ट्रात सुद्धा हे प्रश्न विचारलेले एन पी टी ई एलचा लॉन्ग फॉर्म कालच झालेले नेट परीक्षेमध्ये हा प्रश्न होता. एन पी टी ई एलचा लॉन्ग फॉर्म काय एन म्हणजे नॅशनल पी म्हणजे प्रोग्राम फॉर टी म्हणजे टेक्नॉलॉजी एनहान्स्ड लर्निंग टेक्नॉलॉजी एनहान्स्ड लर्निंग हे यांनी कोणत्या कोणत्या विद्यार्थ्यासाठी कोर्स चालवतात इंजिनिअरिंगच्या स्टुडंटसाठी जे इंजिनिअरिंग कोर्स करतात बघा बी टेक करतात एम टेक करतात सिव्हिल इंजिनिअरिंग करतात मेकॅनिकल इंजिनिअरिंग करतात शिकवतात आणि कॉम्प्युटर इंजिनिअर किती हुशार होता तुम्ही ऐकलो रे बाबा टेन्शन घेऊ नका. चल पुन्हा हे यू जी सी हे पण प्रश्न विचारले होते नेट एक्झाममध्ये. यू जी सीचा फुल फॉर्म काय युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन लक्षात घ्या स्पेलिंग सहित पाठ करा युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन. मग ह्याने कोणासाठी स्वयंचा कोर्सेस घेतात पी जी स्टुडंट्सना म्हणजे पी जी कोर्सेस जे एम ए एम ए एम ए विद्यार्थी पी जी एम कॉम विद्यार्थी एम एस सी स्टुडंट आणि नॉन टेक्निकल टेक्निकल वेगळं टेक्निकल म्हणजे इंजिनिअरिंग हे नॉन इंजिनिअरिंग आपण पी जी कोर्सेस यू जी सीने घेतात. पुन्हा हा महाराष्ट्र आणि 2012 यू जी सी नेट परीक्षेत विचारलेले हे प्रश्न आहेत आणि महाराष्ट्रात सेट एक्झाममध्ये विचारलेले प्रश्न आहेत 2019 सीईई सीई सी म्हणजे काय त्याचा लॉन्ग फॉर्म सी म्हणजे कन्सोर्टियम कन्सोर्टियम फॉर ई म्हणजे एज्युकेशनल एज्युकेशनल आणि कम्युनिकेशन. कृपया लक्षात एक एकदा नाही समजलं तर फक्त फुल फॉर्म लक्षात घ्या कन्सोर्टियम फॉर एज्युकेशनल कम्युनिकेशन ह्यांनी एक प्रश्न आहे ह्याचा फुल फॉर्म विचारलं होतं फक्त ह्या माणसांनी म्हणजे ह्या डिपार्टमेंटने अंडर ग्रॅज्युएट विद्यार्थ्यासाठी कोर्सेस उपलब्ध करून देतात. अंडर ग्रॅज्युएट म्हणजे जे बी ए बी एस सी बी कॉम किंवा बी टेक बॅचलर डिग्री ह्याने. मग त्यानंतर एन सी आर टी हे पण प्रश्न विचारलेले फुल फॉर्म विचारले होते बघा एन सी ई आर टी नॅशनल कौन्सिल एज्युकेशनल रिसर्च ट्रेनिंग एन सी आर टी ह्याचं दिल्ली आहे ह्यांनी कोणासाठी कोर्सेस चालवतात शालेय विद्यार्थ्यासाठी. अजून एक आहे एन आय ओ एस पुन्हा हा सुद्धा नेट परीक्षेत प्रश्न विचारले होते. एन आय ओ एस चा लॉन्ग फॉर्म काय नॅशनल इन्स्टिट्यूट फक्त इन्स्टिट्यूट आहे इन्स्टिट्यूशन नाही मी हे प्रश्न चूक केला होतो इन्स्टिट्यूशन लिहिलं होतं इन्स्टिट्यूशन आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग ओपन स्कूलिंग जे विद्यार्थी शालेय विद्यार्थ्यासाठी जे विद्यार्थी शाळा सोडून बाहेर असतात ऍक्च्युअली ते विद्यार्थी किंवा आता रेग्युलर जो विद्यार्थी आहे शालेय विद्यार्थी ह्यांनी पण स्कूल स्टुडंटसाठी हे कोर्स चालवतात शालेय विद्यार्थ्यासाठी. लक्षात घ्या एन सी आर टी आणि एन आय ओ एस यांनी दोघांनी दोघं दिल्लीमध्ये त्यांचं हेड ऑफिस आहे ह्या दोघांनी विद्यार्थ्यासाठी शालेय विद्यार्थ्यासाठी ऑनलाईन कोर्सेस घेतात. आणि इग्नो इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी हे पण मध्य प्रदेश सेट एक्झाममध्ये विचारले होते. इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी हे आउट ऑफ स्कूल स्टुडंट जे विद्यार्थी शाळेला येत नाही जे शाळा सोडून बाहेर आहे अशा विद्यार्थ्यांना हे कोर्सेस चालवतात ह्याने. आणि त्यानंतर आय आय एम बी आय म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट बेंगळोर यांनी मॅनेजमेंट कोर्सेस चालवतात. पूर्ण देशातील जे विद्यार्थी मॅनेजमेंट कोर्स करत असेल तर त्याचं पूर्ण श्रेय त्याचं पूर्ण जे सेंटर चालवण्याचे कार्य आय आय एम ह्यांनी घेतात लक्षात आलं तुम्हाला. आणि नववा कोण आहे
हे पण प्रश्न विचारलो लई भारी. गुजरातचा सेट एक्झाममध्ये विचारलं 2000 आता कुठला आहे 2022 जानेवारी महिन्यामध्ये प्रश्न होता. एन आय टी 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 आर म्हणजे काय? एन एन नॅशनल इन्स्टिट्यूट टेक्निकल टीचर ट्रेनिंग, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल टीचर ट्रेनिंग रिसोर्स, यानी टीचर ट्रेनिंगसाठी जे विद्यार्थी डी एड करतात बी एड करतात टीचर ट्रेनिंग कोर्सेस, हे टीचर ट्रेनिंग कोर्सेस ह्यांनी घेतात ह्या माणसाने, सॉरी ह्या डिपार्टमेंटने. सो लक्षात घ्या, हे पूर्ण महत्वाचे टॉपिक मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पुन्हा एकदा सावकाश सावकाश हे ऐकून घ्या. ओके, थँक्यू. हां हां बोला. ओके, ऐक व्हिडिओ मुले पत. थँक्यू सो मच. व्यवस्थित बघा. नमस्ते.